हॅलो, मी ऋतुजा शिर्के आणि आशियाना रिअल इस्टेटच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण आलोय वानवडीमध्ये, जगताप चौकामध्ये, हा अतिशय सुंदर आणि लक्झरियस बंगलो पाहण्याकरता. तर चला पाहूयात. आपण पाहू शकतो ही संपूर्ण बाहेरची स्पेस आहे आणि इथे त्यांनी अगदी ब्रिज वगैरे सुंदर केलेला आहे. आपण पाहू शकतो इथे झोपाळा देखील आहे आणि कारंज अगदी सुंदर आहे आपण पाहू शकतो. आणि हे आपल्या बंगलोचं गेट आहे. गेट पाहिल्यानंतर समोरच्या बाजूला हे गार्डन आहे. हे संपूर्ण गार्डन आहे आणि सुंदर आणि वेलमेंटन आहे. गार्डनच्या शेजारी एंट्रन्स देखील दिला आहे. तर हा दुसरा एंट्रन्स आहे आपला. इथे देखील एक सिटिंग एरिया आहे. आणि आता आपण येऊयात मेन एंट्रन्सकडे. तर चला पाहू. इथे देखील येताना सिटिंग एरियाची व्यवस्था आहे. आता आपण आलोय बंगलोमध्ये, तर आपण हॉलकडे जाऊयात. आपण पाहू शकतो अतिशय सुंदर, प्रशस्त आणि वेल मेंटेन असा हा हॉल आहे आणि एकदम टॉप क्लास पद्धतीचं फर्निचर आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा हॉल आहे. आणि हॉलमधून आता आपण येऊयात. यांनी एकदम उत्तम व्यवस्था केली आहे, म्हणजे थिएटर रूम आहे. आपण पाहू शकतो ही आहे थिएटर रूम. संपूर्ण फॅमिलीला एकत्र येऊन पिक्चर किंवा क्रिकेट मॅचचा आनंद घेण्यासाठी ही रूम दिलेली आहे. तर आपण आता हॉल पाहिला आणि आपण येऊयात आता किचनकडे. किचनकडे येताना हा वरच्या मजल्यावर जाण्याकरता जिना आहे आणि त्याच्या शेजारीच हे कॉमन वॉशरूम दिले. आणि आपण पाहू शकतो किचन मध्ये जाण्याकरता ही मोठी स्पेस देखील दिलेली आहे. तर 4400 स्क्वेअर फीटचा हा प्लॉट आहे आणि त्याच्यावर 3300 स्क्वेअर फीटचं बांधकाम केलेलं आहे. दोन रो हाऊस यामध्ये एकत्र केलेत, म्हणजे मोठी फॅमिली किंवा जॉईंट फॅमिली करता हा उत्तम पर्याय आपण पाहू शकतो. आणि किचनकडे जाण्याकरता मी तुम्हाला ही स्पेस सांगितली, पण इथे इंटेरियर देखील खूप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. आणि हा आपण दुसरा एंट्रन्स आहे जिथून आपण किचनकडे येऊ शकतो. तर आत्ता आपण आलोय किचनकडे. आपण पाहू शकतो अतिशय मोठं, प्रशस्त आणि मेंटेन पद्धतीचं हे किचन आहे. किचन ट्रॉलीज अगदी वेल मेंटेन आहेत आणि हे मोठं शोकेस देखील आहे स्टोरेज करता. आणि ही संपूर्ण मोठी डायनिंग स्पेस आहे. आता आपण येऊयात गेस्ट बेडरूमकडे. गेस्ट बेडरूम देखील फर्निश्ड आहे आणि एकदम मोठी आहे. याला देखील अटॅच एक वॉशरूम आहे आणि याची स्टोरेज स्पेस देखील खूप मोठी आहे. गेस्ट बेडरूमला ही स्टोरेज स्पेस आहे, ही देखील खूप मोठी आहे. आणि आपण पाहू शकतो ही संपूर्ण मोठी डायनिंग स्पेस आहे. आणि डायनिंग स्पेस मधूनच आपल्याला मागच्या गार्डनमध्ये जाण्याकरता ऍक्सेस आहे. आपण पाहू शकतो इथे वॉशिंग मशीनची देखील उत्तम सोय आहे आणि याच्या बाजूने संपूर्ण गार्डन आहे. आता आपण येऊयात वरच्या मजल्याकडे. तर या बंगलो मध्ये टोटल 6 बेडरूम आहेत, त्यापैकी 4 प्रॉपर बेडरूम आहेत, एक देवघर आहे आणि एक थिएटर रूम आहे. तर आता आपण मास्टर बेडरूम पाहूयात. तर चला. आणि मास्टर बेडरूमकडे येताना हे बुक स्टोरेज देखील दिलेलं आहे. तर चला मास्टर बेडरूम पाहूयात. मास्टर बेडरूमकडे जाताना हा मोठा सिटिंग एरिया देखील दिलेला आहे. आपण पाहू शकतो सुंदर असा हा सिटिंग एरिया आहे. आणि आता आपण आलोय मास्टर बेडरूममध्ये. तर मास्टर बेडरूमला एक मोठी बाल्कनी देखील आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी प्रशस्त अशी ही मास्टर बेडरूम आहे. याकरता सेपरेट वॉर्डरोब स्पेस देखील आहे. हे पहा, मास्टर बेडरूममध्ये ही वॉर्डरोब स्पेस आहे आणि याला अटॅच एक वॉशरूम आहे आणि बाथटब देखील आहे. आता आपण मास्टर बेडरूम पाहिली आणि मास्टर बेडरूम पाहिल्यानंतर आता आपण येऊयात बाकी बेडरूम पाहण्याकरता. तर मास्टर बेडरूमच्या शेजारीच हा टेरेसवर जाण्याकरता जिना आहे आणि ही मध्ये खूप मोठी स्पेस आहे. आपण पाहू शकतो टॉप क्लास पद्धतीचा इंटेरियर तर आहेच, पण इथे देखील मोठा सिटिंग एरिया दिलेला आहे. आता आपण येऊयात दुसऱ्या बेडरूमकडे. तुम्ही पाहू शकता अगदी प्रशस्त आणि मोठी ही बेडरूम आहे, फर्निश्ड आहे आणि इथूनच देवघराकडे जाण्याकरता ऍक्सेस आहे. आपण पाहू शकतो देवघरासाठी ही मोठी स्पेस देखील आहे आणि याला अटॅच एक वॉशरूम आहे आणि बाथटब सुद्धा आहे. आणि दुसरी बेडरूम पाहिल्यानंतर आता आपण आलोय चिल्ड्रन्स बेडरूमकडे. तर चला चिल्ड्रन्स बेडरूम पाहूयात. तुम्ही पाहू शकता ही सगळ्यात मोठी अशी चिल्ड्रन्स बेडरूम आहे, फर्निश्ड आहे आणि अतिशय
उत्तम संकल्पना या चिल्ड्रन्स बेडरूमची केलेली आहे. लहान मुलांना कार्टून्स आणि टीव्ही पाहण्याकरता हा सिटिंग एरिया आहे आणि याच्या शेजारीच हा स्टडी टेबल आहे जिथे लहान मुलं अभ्यास शांतपणे करू शकतात. आणि ही वॉर्डरोब स्पेस आहे, याला देखील अटॅच एक वॉशरूम आहे आणि बाथटब देखील आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही चिल्ड्रन्स बेडरूम आहे. आणि आता आपण टेरेसकडे जाऊया. टेरेसकडे जाण्याकरता हा जिना आहे आणि जिन्यातून वर आल्यानंतर टेरेसच्या समोरच ही मोठी स्टोरेज रूम देखील दिलेली आहे. आणि समोरच हे टेरेस आहे. तर आपण आता आलोय टेरेसवर. तुम्ही पाहू शकता खूप मोठं हे टेरेस आहे आणि यामध्ये सोलरची देखील उत्तम सोय दिलेली आहे. तर वानवडीमध्ये जगताप चौकाजवळ असलेला हा सुंदर लक्झरियस बंगलो पाहण्याकरता तुम्ही कधी येताय, त्यासाठी पुण्यातील एकमेव नामांकित रिअल इस्टेट कंपनीला म्हणजेच आशियाना रिअल इस्टेटला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि या बंगलोची किंमत तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. आणि आमच्या दररोज नवनवीन प्रॉपर्टी पाहण्याकरता आमच्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.